नमस्कार, मी साक्षी। टॉप न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज महायुतीचे अनेक उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्यानुसार छत्रपती संभाजीनगरचे उमेदवार आणि मंत्री संदीपन भुमरे हे देखील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्याआधी त्यांच्या कुटुंबियांकडून त्यांचं औक्षण करण्यात आलं आहे। यानंतर जोरदार शक्ती प्रदर्शन करत ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या प्रचारार्थ सभा घेणार आहेत। यावेळी संदीपन भुमरे यांनी माध्यमांशी संवाद साधला। कधी काळी विधानसभेवरती तुम्ही राजकारण केलं, 6 वेळा आमदार राहिला, आता देशाच्या राजकारणासाठी घराबाहेर तुमचं पहिल्यांदा पाऊल पडतं। 5-6 वेळेस माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबाच्या आशीर्वादानं विधानसभेवर प्रतिनिधित्व करण्याचं मला संधी मिळाली आणि आज बाळासाहेब ठाकरे असतील, एकनाथजी शिंदेसाहेब असतील, आनंद दिघे असतील, यांच्या आशीर्वादानं मला महायुतीची उमेदवारी मिळाली। जसं विधानसभेचं मी काम केलं, जनतेची सेवा केली, पैठण विधानसभा मतदारसंघात, तसंच काम मी आपल्या संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात आणि महाराष्ट्रात आणि जिल्ह्यात मी काम करण्याचा प्रयत्न करीन। जनतेच्या खूप अपेक्षा आहे, त्या अपेक्षा पूर्ण कशा होतील ते काम करण्याचा प्रयत्न करीन। पण मी आपल्याला महत्त्वाचं एक काम सांगतो की या जिल्ह्यात सगळ्या या शहरात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जर कोणता भेडसावतो तर ते पिण्याच्या पाण्याचा। आणि जे आपल्या अगोदर 20 वर्ष खासदार होते त्यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडला नाही, रस्त्याचा प्रश्न सोडला नाही, कुठलाच प्रश्न त्यांनी सोडला नाही। मात्र मी महायुतीचा उमेदवार म्हणून बाळासाहेबांच्या आशीर्वादानं, एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं, देवेंद्र फडणवीस असतील, नरेंद्र मोदी साहेब असतील, अजितदादा असतात, महायुतीच्या सर्व नेत्यांच्या आशीर्वादानं मी या जिल्ह्याला जितकं काही मला न्याय देता येईल तितका न्याय देण्याचा मी प्रयत्न करीन, एवढंच मला सांगायचं। आणि टिपाटिपणी अजून आपल्याला वेळ भरपूर आहे, 15 दिवस 17-18 दिवस आपल्याला वेळ आहे, त्याच्यात निश्चित आपण समाचार घेऊ। बाळासाहेब तुमच्या हृदयातच आहे, संसदेत पाऊल ठेवताना काही अशा आठवण येते असं? शेवटी बाळासाहेबाच्या आशीर्वादानं, स्वप्नातही नव्हतं की मी विधानसभेचा आमदार होईल आणि लोकसभेत मी खासदार होईल, पण बाळासाहेबाच्या आशीर्वादामुळं हे सगळं मला बघायला मिळालं। शेवटी बाळासाहेब आमच्या हृदयात आहे, बाळासाहेबामुळंच मी इथपर्यंत आलेलो आहे आणि बाळासाहेबाचा एक सच्चा शिवसैनिक म्हणून संदीपन भुमरे म्हणून मला ते ओळखीत होते, नावानं बोलत होते आणि एक सच्चा शिवसैनिक म्हणून त्यांनी मला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी मला या विधानसभेचं प्रतिनिधित्व करायची मला संधी दिली। साहेब आता पुढं, आता जसं म्हटलं तुम्ही की 15 दिवस उरलेले, यामध्ये ओरिजिनल आम्ही, ओरिजिनल तुम्ही, कोण गद्दार, हे ते सगळं चलत राहणार, ह्याच्यासाठी काही तयारी आहे तुमची? गद्दार कोण आहे? गद्दार तर खरा खैरी पक्षात राहून त्यांना गद्दारे केलेले आहे। शिवसैनिकाला पाडायचा प्रयत्न ह्या खैरेनं केलेला आहे। शिवसेनेत फूट पाडायचा गट तट निर्माण करण्याचं काम या खैरेनं केलेलं आहे। या खैरेनं आम्ही एकत्र शिवसेना असताना त्यावेळेस खैरेनं गद्दारे केलेले आहे, कोणाला पाडायचं कोणाला आणायचं हे काम त्यांना अगोदरच गद्दारे केलेले आहे, गद्दारी आम्ही नाही केली। गद्दारी मी कालच सांगितले, गद्दारी आम्ही 2019 लढलो कोणा सगळं महायुतीसोबत, गद्दारी कोणी केली आम्हाला कोणी सांगितलं? आणि गद्दार म्हणाला मला एक सांगायचं, 1-2 फुटल्यावर गद्दार होत असतो, अहो इथं 50 आमदार आणि 13 खासदार एका बाजूला गेले, सगळा पक्ष एका बाजूला गेला। आम्ही गद्दार नाही, आम्ही सत्ता असताना सुद्धा सत्तेच्या बाजूला गेलो आणि सत्ता आम्ही स्थापन केली, सत्तेसाठी आम्ही गद्दार। जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ।
गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर, उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा, पुणे ते दिल्ली, दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे। प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये। कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये। पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024। 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा। अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 9422025024, 9923716262, 9423525427 आणि शुभम गजानन खेडेकर, 8996602004। त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा। जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ। कम ऑन गाइस, हरी अप। अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। बट दैट्स ओके, यू कैन लर्न। रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyridge, proudly Indian.